असलेल्या सर्व बंधन आणि निवडणूक सुरू झाली आणि निवडणुकीचे पण वेगळे फटाके वाजवायला सुरुवात झालेली आहे. आता हे 3-4 दिवस दिवाळीचे आहेत, कार्यकर्ते सगळे त्याच्यामध्ये आपले गुंतलेले. सर्वप्रथम उद्यापासून होणाऱ्या दीपावलीच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला फटाके जे फोडायचे ते 23 तारखेला आपल्याला या निवडणुकीचे फटाके फोडायचे. ही निवडणूक महाविकास आघाडीची, शिवसेनेची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत आपण जिंकणारच हा पॉइंट करण्यासाठी आपण इथे झालेलो आहोत. मला निवडणुकांमध्ये तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे निवडणूक रेंडरेट आलेले आहात. पण तरी देखील एखादी निवडणूक लढायची म्हटली की पहिली सगळ्यात लोकांची मानसिकता आपल्या कार्यकर्त्यांची तपासावी लागते आणि जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांची मानसिकता असते की निवडणूक जिंकायचीच आहे तेव्हा त्याला कोणी हरवू शकत नाही. पण फक्त जिंकायची म्हणून जिंकता येत नाही, ती जिंकण्यासाठी काय नाही करावी लागते. आणि उद्यापासून दिवाळी सुरू होते, दिवाळीचे 2-4 दिवस लोकांना भेटण्यामध्ये जाते आणि याच्यामध्ये आपल्याला हजारोने लोक भेटत असतात. दिवाळीमध्ये आपले नातेवाईक येतात, आपल्या घरी आपल्या आजूबाजूचे लोक येतात आणि मग तुमच्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून एक सामान्य गटप्रमुख होता, उपशाखा प्रमुख झाला, शाखा प्रमुख झाला, उपविभाग प्रमुख झाला आणि आज आपण त्याला स्वप्न बघतोय की आपल्याला हरून आमदार म्हणून मिळालाच पाहिजे. आपल्याला विकास करून घ्यायचा आहे तर आपल्याला हरुण खानची खूपच गरज आहे आणि हरुण खान म्हणजे हरुण खान हा आपला आमदार असणार, आमदार कुणाचा असणार, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. ऐकूया ना तुम्हाला सगळ्यांना, आता संघाने अजित रावराने सांगत होते की कशा प्रकारे शिवसेना हे कार्यकर्ते आणि कशा प्रकारे सरकार हे कार्यकर्ते. तिला जर 5,500 मतं शिवसैनिकांनी दिलेली, किती 5,500 मतं. इंदुमती पटेलच्या समोर शिवसैनिकांनी दिलेली किती 5,500 मतं. इंदुमती पटेलच्या समोर मी उभी होती. त्यानंतर 1997 साली जनरल वॉर्ड झाल्यानंतर जर पक्षाने इमानदारीने माझ्यावर न्याय दिलेला, मला तिकीट दिली आणि जनरल वॉर्ड असताना हेच आपले सत्तार उमेदवार यांनी माझ्यासमोर 47 उमेदवार उभे केलेले आणि 47 उमेदवार होते, नाही 43 उमेदवार होते आणि 44 वावी मी होती. विचार करा आणि सगळ्यांना सांगून सांगून एक पंख्याचा एक माणूस होता अलिबाई म्हणून पंख्या दिशेने घेऊन उभा होता सुलेमानचे फिरदोस वडेलवाला, त्याला सांगितलं आणि तो सेकंड नंबरला आला. त्याला सर्वांचे नेते या विभागाचे विभाग आंबोलीचं सार्वजनिक आंबोली गणेशोत्सव करणारे हरुण खान स्वतः अध्यक्ष आहे. तसंच आंबोलीचं जे आंबोलीचं मंदिर आहे ते बांधणारे हरुण खान स्वतः आहे, त्या गिरगिरीत झालेलं मंदिर बांधणारे ते आहे. आज तुम्ही यादव नगर मध्ये जा, कित्येक मंदिर त्यांनी बांधले, कित्येक मंदिराचा म्हणजे जीर्णोद्धार केला आहे. जीर्णोद्धार म्हणजे समजतायला परत पुनर्बांधणी केलेली आहे. तर अशा प्रकारचं जे कार्य करणार आहे तो हिंदू आणि मुस्लिम नसतो, तो एक सामान्य शिवसैनिकच असू शकतो आणि